अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. वसुबारसपासून दिवाळी सुरुवात होते तर भाऊबीजेपर्यंत दिवाळीचे 5 ते 6 दिवस असतात. तर धनत्रयोदशीपासून धनतेरस ते दिवाळी, ठीक आहे, या सगळ्या दिवसांमध्ये तुम्हाला सकाळी उठल्यावर प्रत्येक महिलेने हे एक काम करायचं आहे. हे जर काम तुम्ही या प्रभावी दिवसांमध्ये केलं तर तुमच्या घरातल्या समस्या, अडचणी, दुःख जे आहे ते कमी होतील आणि भरभरून सुख तुमच्या घरामध्ये येईल. बघा, धनत्रयोदशी ते दिवाळी या दिवसांमध्ये कोणता उपाय करावा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती टिकून राहील, अखंड लक्ष्मी जी आहे ती चिरकाल आपल्या घरामध्ये वास करेल. तर हे बघा, आपल्याला कुठेतरी ह्या गोष्टी जेव्हा आपण कोणी काही उपाय सांगतं तर त्यावेळेस काही आपल्याला काय वाटतं की खरंच हे असं असेल का. आता बघा, जेव्हा तुम्हाला कोणी काही सांगतं की मी हे असं केलं होतं त्याच्यानंतर मला असा अनुभव आला, तर स्वतः तुम्ही जेव्हा करून बघाल आणि मनापासून कराल ना, तर तेव्हा त्याला त्या गोष्टीचा तुम्हाला 100% फायदा होईल आणि त्याचे तुम्हाला अनुभव येतील. आणि बघा, अतिशय अगदी साधा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. उपाय फक्त तुम्हाला धनत्रयोदशी ते दिवाळी या दिवाळीच्या 4-5 दिवसांमध्ये करायचा आहे, रोज करायचा आहे. खरं तर हा उपाय जो आहे महिलांनी नेहमी करायचा आहे. या उपायामुळे आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे ती जाण्यासाठी खूप मदत होते. बघा, आपण भरपूर सेवा करतो, सगळं काही करतो, पण कधीकधी काय त्या सेवेचं फळ मिळत नाही. किंवा घरातला जो प्रमुख माणूस असतो किंवा स्त्री असेल, पुरुष असेल, कोणीही खूप कष्ट करता पण पाहिजे तेवढं यश मिळत नाही. कारण काय की कुठेतरी आपल्या घरामध्ये वाईट शक्ती, करणी, नजरबाधा, नकारात्मकता एवढी असते की आपण जी सेवा करतो आहे, आपण ज्या गोष्टी करतो आहे ना, त्याचा काही फरक पडत नाही. म्हणून आपल्या घरातली नकारात्मकता घालवणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून मी सगळ्या महिलांना वेळोवेळी अमावस्या, पौर्णिमा, त्या दिवशी मी सांगत असते, छोटे छोटे उपाय सांगत असते. तुमचं जाळजळमटं काढा घरातलं, हे करा ते करा, या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. तर त्यातलाच हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. नेहमी तुम्ही केला वर्षभरासाठी तर अतिउत्तम, किंवा नाही जमते तर हे दिवाळीचे 5-6 दिवस तुम्हाला करायचाच आहे. तर बघा, काही व्यक्तींना सकाळी उठल्याबरोबर आपला चेहरा आरशात पाण्याची सवय असते, पण बघा, आपण जेव्हा रात्रभर झोपतो तर आपल्यामध्ये नकारात्मकता साठवलेली असते. म्हणजे रात्रीचे जे काळ असतो तर त्यावेळेस आपण म्हणतो की रात्रीचं, म्हणजे बघा, 12 वाजेपासून 3 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्ताच्या आधी हा काळ जो असतो त्याच्यामध्ये वाईट शक्ती जास्त जागृत असतात आणि त्याच नकारात्मक ऊर्जेचा, वाईट शक्तींचा आपल्यावर कुठेतरी परिणाम झालेला असतो. तर त्यामुळे लक्षात ठेवा, सकाळी उठल्यावर कधी पण आरशामध्ये लगेच चेहरा पाहू नये. शक्य असेल तेव्हा तुम्ही बघा, आंघोळ वगैरे झाल्यानंतरच तुम्ही आरशामध्ये बघत जा. आंघोळ केल्यानंतर आपल्यातली नकारात्मकता जी आहे ती निघून जाते. तर बघा, काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. सकाळी तुम्ही उठल्यानंतर आपले दोन्ही हाताचे जे तळवे आहे ते एकमेकांना असे चोळायचे आहे, ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. 2 मिनटं तुम्ही डोळ्यांवर ठेवा आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला जमिनीला एकदा स्पर्श करायचा आहे. आपण जमिनीला रोज स्पर्श केलाच पाहिजे, कारण आपली पृथ्वी ही सुद्धा आपली एक देवता आहे. तर जमिनीला पहिल्यांदा तुम्हाला हात चोळायचे आहे, डोळ्यांवर ठेवायचे आहे, त्यानंतर तुम्हाला जमिनीला स्पर्श करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उठल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या समोर जायचं आहे. दरवाजा उघडून तुम्हाला उंबरठ्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आंघोळीच्या आधीच. कळालं? उठल्या तुम्हाला डोळ्यांवर हात फिरवायचे आहे, ठीक आहे, हाताचे तळवे घासून डोळ्यांवर हात ठेवायचा आहे, जमिनीला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजा तुम्हाला उघडायचा आहे आणि मुख्य दरवाजावर तुम्हाला उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरातल्या बाकीच्या कामांना सुरुवात करायची आहे. आणि बघा, तुम्ही जेव्हा घराची फरशी पुसता तर त्यामध्ये रोज थोडंसं मीठ टाकत जा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे, रात्रभर जी नकारात्मकता, वाईट शक्ती असतात, त्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या असतात. याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की बघा. तर ती नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये येऊ नये. सकाळी सकाळी घरातलं वातावरण अगदी सकारात्मक असलं पाहिजे. कारण बरेचसे जण उठल्या आपण दरवाजा उघडतो, ठीक आहे, की घरात बाहेरची फ्रेश हवा घरामध्ये येईल यासाठी. तर तुम्हाला पहिले हे काम करायचं आहे, उठल्यानंतर पहिले घराचा मुख्य दरवाजा उघडून त्याच्यावर तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण आणि झेंडूच्या फुलांचं तोरण, आंब्याचं पान आणि झेंडूचे फुलं याचं तुम्हाला तोरण लावायचं आहे. कुंकवामध्ये थोडंसं तूप टाकून तुम्हाला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये 4 थेंब आणि 2 रेषा नक्की काढा.
त्याशिवाय स्वस्तिकचं चिन्ह जे आहे ते पूर्ण होत नाही. तर या काही छोट्या गोष्टी आहे मुख्य दरवाजा बाबतीत. मी नेहमीच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगत असते, या गोष्टी करा. याच्यामुळे काय होतं, आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे, आपल्या घरा मुख्य दरवाजातून ज्या नकारात्मक शक्ती आहे, वाईट शक्ती आहे, त्या आपल्या घरामध्ये येत नाही आणि घरातलं वातावरण सकारात्मक राहण्यासाठी मदत होते. मग आपण घरामध्ये जे काही खातो पितो, जे काही आपण सेवा उपाय करतो, तर त्याचा आपल्याला सकारात्मक परिणाम जे आहे आपल्यावर होत असतात. आणि बघा, या छोट्या छोट्या मुख्य दरवाजा नेहमी रोज आपण त्याच्यावरून एक फडकं तरी फिरवलं पाहिजे. धूळ वगैरे ही मुख्य दरवाजावर कधीच नको, कारण मुख्य दरवाजातूनच सगळ्या गोष्टींचं आगमन होत असतं. आणि तो मुख्य दरवाजा जर तुम्ही नीटनेटका ठेवला, तर आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण राहतं. आलेले जे पण कोणी लोक असतील, तर त्यांनासुद्धा आपल्या घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं. म्हणून तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दिवाळीच्या 5-6 दिवसात तर तुम्हाला हे काम करायचंच आहे. बघा, तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला इतकं छान प्रसन्न वाटेल ना, तुम्ही रोज कराल. दिवाळीचे 5 दिवस काय, तुम्ही नेहमी करत जा ही गोष्ट. मीसुद्धा नेहमी करते, मीसुद्धा रोज सकाळी ही गोष्ट करते. तर तुम्ही बघा, ह्या गोष्टी पाळा. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. मग आपल्यावर जेव्हा वेळ येते, दुःख येतं, अडचणी, मग त्यावेळेस आपण म्हणतो की ह्या ब्राह्मणाकडे जा, तिकडे जा, इकडे जा, आणि त्यावेळेस मला काहीतरी उपाय सांगा, असं आपण म्हणतो. मग या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातात आहेत. ह्या जर आपण केल्या ना, तर आपल्याला अशी कधी वेळच येत नाही. म्हणून या गोष्टी करा, खूप महत्त्वाच्या आहे. दिवाळीच्या 5-6 दिवसामध्ये आपलं घर, घराचा मुख्य दरवाजा, या गोष्टी अगदी छान प्रसन्न ठेवायच्या आहे, की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्याकडे आगमन करेल. तर हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ,